नमस्कार, मी श्रुती अवधूत. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. हे सरकार असंवैधानिक आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विरोधकांवर हल्ला बोल. आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांना भेटून महाराष्ट्राला काय देता येईल ते देऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरातून प्रतिपादन. सर्वप्रथम सर्वांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्याच्या 2023-24 नियोजनाची विभागीय बैठक अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांना भेटून महाराष्ट्राला काय देता येईल याचा विचार करून अशी प्रतिपादने माध्यमांशी बोलताना केली. प्रत्येक जिल्ह्याने जो आपला जिल्हा नियोजनाचा प्लॅन तयार केला असतो तो प्लॅन या बैठकीमध्ये आमच्या पुढे सादर होतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचे प्लॅन एकत्रित करून बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करतो. त्या संदर्भातली बैठक आहे. आता मुळातच यावेळी आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला अतिशय लिमिटेड अशा प्रकारची परवानगी ही इलेक्शन कमिशनने दिली आहे. त्यामुळे या बैठकीत कुठल्याही मेजर चर्चा आम्हाला करता येणार नाही, पण प्लॅन सादर करून घेता येईल त्यामुळे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांशी बोलून आणि मग मराठवाड्याला काय देता येईल ते बजेटच्या वेळी आम्ही करणार. काल दिल्लीमध्ये काय घडलं ते तुम्ही सांगितलं, मात्र अमित शहांसोबतही चर्चा झाली मंत्रिमंडळ विस्ताराबाबत, त्याची माहिती नाही तुम्हाला. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अमित शहांसोबत झालेली नाही, मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा योग्य वेळी तो आम्ही करू. हो, माहितीच्या अधिकाऱ्यात अशी माहिती आली की तुमचा आणि एकनाथ शिंदे आणि तुमचा जो शपथविधी होता त्याच्यासाठी काल त्याचं उत्तर ऐकलं नाही का? मी कालच दिलंय उत्तर त्याचं. सर, आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत, तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलं, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई केली. पुण्यात 7 लोकांची आत्महत्या काल नदीत सापडली होती. प्राथमिक ती आत्महत्या होतं असं आलं, नंतर आता तो खून आहे आणि कुठल्या तरी हुतटकी याच्यातनं किंवा करणीबाबत झालंय असं. या संदर्भात आता तपास चाललेला आहे, त्यामुळे कुठल्याही कन्क्ल्युजनवर लगेच पोहोचता येणार नाही. तपास एका योग्य टप्प्यावर पोहोचला की त्या संदर्भात माहिती दिली जाईल. सरकार स्थापन करताना राज्यपाल पक्षाला निमंत्रित करतात, पण या सरकारला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण नव्हते, त्यामुळे हे असंवैधानिक सरकार आहे असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. कारण हे सगळं सरकार असंवैधानिक आहे. सुप्रीम कोर्टाच्या मध्ये सुनावणी चालू आहे, 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा चालू आहे आणि या सगळ्याच्यात सुस्पष्टपणे शेड्यूल 10 नुसार अँटी डिफेक्शन लॉ हे सांगतंच, पक्षांतरबंदी कायद्याच्या नुसार सुस्पष्टपणे या 16 लोकांनी भंग केला आणि त्यांच्यावर कारवाई होणं 100% अपेक्षित आहे. आणि म्हणून हे सरकार असंवैधानिक आहे. असंवैधानिक सरकारचं कधीही एखाद्या तारखेला कोर्ट काय करेल एक सांगता येत नाही आणि म्हणून मग मंत्रिमंडळ विस्तार करायचा तर मग कोण राहणार पुढे, हा सगळा प्रश्न आहे. मला असं वाटतं लागणारच जर म्हणत असेल तर शंकेला वाव. पण कायदा जो आहे, किती सदस्यांनी पक्षांतर केल्यावर काय होतं, त्यांनी गेलं तर राजीनामा देऊन जावा, नाही तर त्याची संख्या, मला वाटतं त्याचं सगळं घटनेनं सुस्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार या 16 जणांवर कारवाई होणं कायद्याच्या दृष्टीनं बिलकुल हे झालंच पाहिजे अशा प्रकारचाच कायदा आहे. आचारसंहितेचा भंगच आहे. शिक्षकांच्या विषयी असो की कोणत्या विषयावर, या महाराष्ट्रात कोणत्याही घोषणा करता येत नाही. वाटतं त्यांनी नियम पाळले नसतील, परंतु मी नियम पाळेल. बोल, ज्या निवडणुका चालू आहे याच्यामध्ये या सरकारच्या विरुद्ध शिक्षकांमध्ये पदवीधरांमध्ये रोष आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी घोषणा केली असावी ही निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरते. मला असं वाटतं की आपण सत्ताधारी असताना कोणाचं काही चुका असेल तर त्या लक्षात आणून देऊ शकतो. त्याला रितसर मार्ग आहे, तक्रारी आहेत, सरकार आहे, प्रशासन आहे. अशा पद्धतीनं
प्रिंसिपल सारख्या व्यक्तीच्या ठिकाणी कायदा हातात घेणे चुकीचं आहे. काय वाटणार ती व्यक्ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने वागते. त्याला एकदा झालं, दोनदा झालं, वारंवार होतं, तर मला असं वाटतं त्याला एक काहीतरी चांगला शब्द आहे की अशा पद्धतीने सवयीचाच भाग आहे त्यांचा की कोणालाही तरी मारहाण करणे, कोणाला तरी शिव्या देणं, आणि अशा प्रवृत्तीचे लोक सरकार सांभाळत आहे. कारवाई तर झाली पाहिजे ना. शिक्षकांचा खरा प्रतिनिधी विधान परिषदेत पोहोचावा यासाठी किरण पाटील यांना निवडलं. ते शिक्षकांचे आशा अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण मतदार मेळाव्यात केले. मराठवाडा शिक्षक मतदारसंघामध्ये अतिशय दमदार पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाई आणि यासोबत वेगवेगळ्या शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा घेऊन प्राध्यापक किरण पाटील हे मैदानात उतरले आहेत. आणि स्वतः एक शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या अडचणी काय आहेत, शिक्षकांना काय हवं आहे याची जाण त्यांना आहे. एक मोठा चळवळीचा काळ त्यांनी बघितलेला असल्यामुळे त्याकरता आवश्यकता असेल तर संघर्ष करायची त्यांची मानसिकता देखील आहे. आणि म्हणून शिक्षकांचा एक खरा प्रतिनिधी हा विधान परिषदेमध्ये जावा या दृष्टीनंच आम्ही खरं म्हणजे त्यांची निवड केली. आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते जर त्या ठिकाणी पोचले आणि पोचतीलच तर निश्चितपणे आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करण्याचं काम ते करतील. हे एक प्रकारे समाज निर्माणाचं क्षेत्र आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षक हाच खऱ्या अर्थानं पुढची पिढी घडवत असतो. एक चांगला शिक्षक हा कितीतरी लोकांची जीवन बदलून टाकतो. एका शिक्षकामुळे देशामध्ये अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्या समाजामध्ये शिक्षकाचा मान असा आहे की व्यक्ती किती मोठा झाला तरी ज्यावेळी बालपणीचा त्यांचा शिक्षक समोर येतो त्यावेळी आदराने त्या शिक्षकाच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद तो व्यक्ती घेतोच. आजही ज्यावेळी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, मी ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या कॉलेजमध्ये शिकलो, तिथले शिक्षक हे जर कुठेही दिसले, कुठेही भेटले, तरी देखील जो आदर माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असतो, कारण आपल्याला घडवणारे हे आहेत, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारे, मार्ग दाखवणारे हे आहेत, आपल्या जीवनाला पैलू पडणारे हे आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या शिक्षकांच्या बद्दलचा जो आदर आहे हा सातत्याने प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतो. G20च्या पार्श्वभूमीवर शहरात रंगरंगोटी सुशोभीकरण केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून सलीम अली सरोवरच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी विद्युत रोषणाई असलेले फवारे सुरू करण्यात आले आहे. G20 परिषदेच्या अनुषंगाने करावयाचे विविध विकास कामांसाठी राज्य व केंद्र सरकारने महापालिकेला तब्बल 50 कोटींचा निधी दिला आहे. सर्वाधिक सुमारे 30 कोटींचा निधी हा येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या शिष्टमंडळ प्रवास करणाऱ्या मार्गावर खर्च केला जाणार आहे. हे शिष्टमंडळ शहरात ज्या रस्त्यावरून प्रवास करणार आहे त्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच दुभाजक, फुटपाथ, चौक यांची दुरुस्ती व सुशोभीकरण, रोड फर्निचरच्या कामावर हा निधी खर्च केला जात आहे. शहरातील प्रमुख भिंती, पूल, उड्डाण पूल यांच्यावर रंगरंगोटीवर तब्बल 5 कोटींचा निधी खर्च होणार आहे. त्याचप्रमाणे सलीम अली सरोवरच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली असून सलीम अली सरोवरामध्ये विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस सलीम अलीचा संपूर्ण परिसर चमकत असून या ठिकाणची सुंदरतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पाहायला मिळत आहे. तसेच ही रोशनी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सलीम अली सरोवर परिसरामध्ये गर्दी केली होती. इंडियन ऑइलच्या वतीने वर्ष 2023 साठी ग्रीन रिझर्व या आशयाच्या नियोजन केले असल्याची माहिती कंपनीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. 2023 में इंडियन ऑइल सेलिब्रेटिंग 2023 साल को स्ट्रेंथनिंग द ग्रीन रिजर्व. ऑलरेडी हम लोग ग्रीन इनिशिएटिव लॉन्च किया कई सालों से, बट इसको स्ट्रेंथन करना हमारा फर्ज है.
हम लोग वर्किंग ऑन दैट. सो उसके लिए बुके ऑफ सर्विसेज एंड इनिशिएटिव्स हैविंग लॉन्च. ऑलरेडी हमारा पास कई सारा ग्रीन फ्यूल्स है. अगर आप पेट्रोलियम का बात करें, फ्यूल प्रोडक्ट्स का बात करें, वी आर हैविंग द XP95 एंड XP100 जो पेट्रोल है उसके लिए दो प्रोडक्ट उपलब्ध है. डीजल के लिए हम लोग लास्ट ईयर लॉन्च किए थे एक्स्ट्रा ग्रीन जिसमें 5% बचत होता है. कार्बन डाइऑक्साइड इमोशंस नॉक्स एमिशंस रिड्यूस होता है. सो प्रदूषण से हमको सेव करता है, एनवायरमेंट को फ्री रख देता है. सिमिलरली हम लोग अगर LPG की बात करें, हम लोग LPG में दो प्रोडक्ट इंट्रोड्यूस किए कंज्यूमर सेगमेंट के लिए. एक नैनो कट जिसमें 2300 डिग्री सेंटीग्रेड का टेम्परेचर मिलता है एंड हेल्प्स इन सेविंग एज वेल एज देयर इज अ एक्स्ट्रा तेज जो कुकिंग के पर्पज में यूज होता है, जो उसमें भी बचत होता है एंड कुछ टाइम भी मिलता है, टाइम में भी बचत होता है. जो हाउस वाइफ जो खाना पकाते हैं उनको थोड़ा टाइम मिलता है दूसरा कुछ काम करने के लिए. ये 2300 करोड़ रुपये इन्वेस्ट करके हम लोग केमास पाइपलाइन विच इज कॉल्ड द क्वैली मानमाट आमिलनगर एंड सलमपुर पाइपलाइन वो हम लोग ले कर रहे हैं. उसका काम होपफुली दिस ईयर में सब कुछ कमीशन हो जाएगा. 2023 में ऑल द सप्लाई लोकेशंस जो आमिलनगर सोलापुर एंड मानमाट वो कमीशन हो जाने से जो तेल का अवेलेबिलिटी होता है, कभी कभी प्रॉब्लम फेस करते हैं एज ए ऑर्गेनाइजेशन, वो प्रॉब्लम नहीं रहेगा. किसी भी टाइम में हम लोग को डिपेंडेंसी कम हो जाएगा एंड किसी को भी कोई प्रोडक्ट दे सकता है. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा आपले स्वागत. विभागीय आयुक्तालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीसाठी जाणाऱ्या आमदार रमेश बोरनारे यांची गाडी पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांची पोलिसांसोबत जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर हा वाद मिटला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडत आहे. मात्र याच बैठकीसाठी आलेल्या शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने आमदार बोरनारे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलीस आणि बोरनारे यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. तर सर्व आमदारांच्या गाड्या सोडत असताना फक्त माझीच गाडी पोलिसांनी अडवली असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे. त्यामुळे थेट पोलीस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023-24 आराखड्याची बैठक अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
त्यामुळे या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जिल्हाधिकारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान याच वेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या ड्रायव्हर आणि पोलिसात गाडी आतमध्ये सोडण्यावरून वाद झाला. त्यानंतर याची माहिती मिळताच स्वतः आमदार रमेश बोरनारे घटनास्थळी आले. सर्वच आमदार यांच्या गाड्या सोडल्या असताना फक्त माझीच गाडी का अडवत असल्याचा त्यांनी पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे बोरनारे आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहानूर मिया दर्गा परिसरातील एका दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 8:30 घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. औरंगाबाद शहरातील शहानूर मिया दर्गा परिसरातील डीमार्ट जवळ असलेल्या एका दुकानात रात्री 8:30 आग लागली होती. दरम्यान पाहता पाहता आगीचे प्रमाण वाढले. त्यामुळे बाजूच्या दुकानात असलेले लोकांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला. पुढे पहिल्या दुकानातील आग वाढली आणि आजूबाजूला असलेल्या दुकानात आग पसरली. त्यामुळे याची माहिती मिळताच जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतला. सोबतच अग्निशमन दलाला देखील याची माहिती देण्यात आली. मात्र आगीचे प्रमाण वाढत गेल्याने पदमपुरा अग्निशमन केंद्रातील 4 बंब, सिडको अग्निशमन केंद्रातील 1 बंब, चिखलठाणा अग्निशमन केंद्रातील 1 बंब असे एकूण 6 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मोठ्या परिश्रमाने अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार शहानूर मिया दर्गा चौकातील डीमार्ट जवळ दुकानांना आग लागली. या ठिकाणी अफसर खान, जफर खान, बागवान यांचे 5 दुकाने होते, ज्यात वेगवेगळ्या व्यावसायिकांचे दुकाने होते. जेव्हा आग लागली तेव्हा दुकाने उघडी होती. मात्र पहिल्या दुकानात लागलेली आग वाढताच आजूबाजूला असलेल्या दुकानातील लोकांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला. मात्र जेव्हा आग वाढली तेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी हातोड्याने या दुकानाचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळत नसल्याने अखेर JCB ने शटर तोडत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अग्निशमन केंद्र अधिकारी DD साळुंखे, विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी अनिल नागरे, रमेश सोनवणे, विनायक लिमकर, अग्निशामक जवान पद्माकर बकले, आकाश नेहरकर, शुभम आहेरकर, भगवान शिंदे, अक्षय नागरे, किरण पागरे, इरफान पठाण, मयूर कुमावत, संग्राम मोरे, शिवसभा कल्याणकर, समीर शेख, वाहन चालक असिफ शेख, मनोज राठोड, शेख रशीद, आकाश हुसे, शंकर दुधे यांनी आग विझवली. भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलश घेऊन परभणी ते चैत्यभूमी भिक्खू संघ पायी निघाले असून ते 26 तारखेला औरंगाबाद येथे दाखल होणार असून त्यानिमित्ताने दर्शनासाठी उपासक उपासकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान पत्रकार परिषदेत करण्यात आले. अनेक वर्षापासून त्याची आपण वाट पाहत होतो किंवा स्वप्न पाहत होतो अशी बौद्ध कलशाची अस्थिची जी धम्मयात्रा आपल्या औरंगाबाद शहरामध्ये दाखल होत आहे. ही धम्मयात्रा आपले आदरणीय सिद्धार्थभाऊ हत्यांबिरे यांनी याचं आयोजन केलं होतं परभणीला आणि तिथून ते आता 26 तारखेला मुक्कामी आपल्या कॅम्पिंग चौकामध्ये येत आहे. तर लोकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. त्या दृष्टीने अनेक बौद्ध विहार सभेतांनी त्याची तयारीसुद्धा केलेली आहे की आपण जंगी स्वागत औरंगाबादमध्ये करू. बरं, याच्यामध्ये बौद्ध धर्मच नाही तर आपल्या सर्व धर्माचे लोकसुद्धा याच्यामध्ये सामील होत आहेत आणि त्या स्वागताची तयारी त्यांनी केल्याची वाट पाहत आहेत. तर ही धम्मयात्रा जी आहे तर सर्वात पहिले जे कॅम्पेजून जे आहे 27 तारखेला सकाळी 9 वाजता येईल. त्यावेळेस आपल्या चिकलठाण्याच्या पुढे दूध हॉस्पिटल ते आपले आरोग्य आताचे मित्र गेले राजू भोसिंदे, दीपालताई मिसाळ किंवा माडा समिती बुद्ध विहार समिती आहे, हे सर्व उपासक तिथे त्यांची खूप मोठ्या प्रमाणात फुलं हातरून त्याचं स्वागत करणार आहे आणि त्याचं दर्शन घेणार आहे आस्थेचं. आपलं बुद्ध विहार आहे, आनंद बुद्ध विहार आहे आणि त्या आनंद बुद्ध विहारामध्ये तिथे 2-4 वास आहेत आणि ते सर्वजण तिथे येऊन सुद्धा तिथं धम्मदेसनं आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात तिथे स्वागत करणार आहे आणि दर्शन घेणार आहे. पुढं हा जो आस्थी कलश आणि हे 110 भिक्खू जे आले थायलंड येथील, तर हा जो सिडको बस स्टँडमध्ये आम्ही सर्व लोकांना बोलवलं विहार समितीला आणि तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथे एक धम्मदेस लावून हा जी धम्मपदयात्रा ती पुढे जाईल. सेवा दिली इथे, त्याच्यानंतर आमच्या आकाशवाणी इथे आणि ही धम्मदेसना जी आहे तर पुढे रमानगर इथे आमचे जे मित्र आहेत दामवांना कांबळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला बसे आणलं एक प्लॉट उपलब्ध करून दिला मोठा, तर तिथे आम्ही एक धम्मदेसना आणि ह्या अस्थिकलशाचं लाभ घेण्याचं लोकांना आवाहन केलं आहे. शांततेचा संदेश देणारे तटनाथ गौतम बुद्ध यांचे पवित्र अस्थिकलश
कालीवरून 110 बंदीची हे घेऊन येत आहेत. गेल्या 3-4 दिवसापासून परभणीपासून तर थेट चैत्यभूमी मुंबईपर्यंत ही ऐतिहासिक पदयात्रा आहे. या सदरी पदयात्रेच्या जिल्हा आणि औरंगाबाद शहरासाठी महिला मुख्य समन्वयक म्हणून मला या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या नात्याने मी सर्व औरंगाबाद जिल्हा आणि शहरातील महिला उपस्थितांना विनंती करते आणि सूचित देखील करते की आपण या ऐतिहासिक पदयात्रामध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. भाजपने लावलेल्या बॅनर प्रकरणी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर बंजारा ब्रिगेड यांच्या वतीने नियोजित आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने एडीएन सोबत बोलताना देण्यात आली आहे. दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्यासोबत बैठकी असे नियोजित झालेले आहे की जे सेवालाल महाराजांच्या पुतळ्यावरती बॅनर लागलं होतं ते कार्यकर्त्याकडून चुकीनं लागलं होतं किंवा एजन्सीकडून चुकीनं लागलं होतं असं दिलगिरी व्यक्त करून डॉक्टर साहेबांनी असं आश्वस्त केलेलं आहे की सेवालाल महाराजांचं जे चौक आहे ते विस्तारीकरण करण्यात येईल आणि सुशोभीकरण करण्यात येईल. त्याचबरोबर सर्व समाजाची त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. याबरोबर मी एवढं असं सांगतो की उद्या होणारं आपलं आंदोलन तात्पुरता स्थगित केलेले आहे, तरी समाज बांधवांनी उद्या कोणीही आंदोलनासाठी येऊ नये. धन्यवाद. दक्षिण मध्य रेल्वेने 6 विभागातील 50 रेल्वे स्थानकांच्या उत्पन्न आणि प्रवाशांची वर्षभरातील आकडेवारी नुकतीच जाहीर केली. औरंगाबाद रेल्वे स्थानकाची मागील वर्षाची तुलनेत 2 अंकांनी सुधारणा झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने 6 विभागातील 50 रेल्वे स्थानकांच्या उत्पन्न आणि प्रवाशांची वर्षभरातील आकडेवारी नुकतीच जाहीर केली. औरंगाबाद रेल्वे स्थानकाची मागील वर्षीच्या तुलनेत 2 अंकांनी सुधारणा झाली आहे. सिकंदराबाद झोनमधील 50 शहरात औरंगाबाद स्थानक उत्पन्नात 8 क्रमांकाचे स्थान ठरले आहे. 2021-22 मध्ये एका वर्षात 54,43,158 प्रवाशांनी औरंगाबाद स्थानकावरून प्रवास केला. वर्षाला 53,99,68,383 रुपये एवढे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी औरंगाबाद स्थानक उत्पन्नात 10 स्थानी होते. जालना रेल्वे स्थानक 30 तर परभणी 20 स्थानी आहे. दक्षिण मध्य रेल्वेत 6 विभाग आहेत. देशात रेल्वेचे 17 झोन आहेत. द म रेल्वेमध्ये सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंटूर, गुंतकल आणि नांदेड विभाग आहे. द म रेल्वेमध्ये नांदेड एकमेव संपूर्ण मराठी स्पीकिंग विभाग आहे. औरंगाबाद, परभणी, जालना, सिकंदराबाद नांदेड विभागात येतात. हुजूर साहिब नांदेड येथे शिखांचे धार्मिक ठिकाण सचखंड गुरुद्वारा असल्याने जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नांदेड रेल्वे स्थानक 6 ठिकाणी आहे. येथून 75,94,016 प्रवाशांनी वर्षभरात प्रवास केला. नांदेडहून 88,87,54,806 रुपये इतका महसूल मिळाला. जालना येथून 20,43,085 प्रवाशांनी वर्षभरात प्रवास केला. 15,88,47,236 महसूल मिळाला. परभणी येथून 44,12,370 प्रवाशांकडून वर्षाला 26,11,75,380 रुपये एवढे उत्पन्न मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठात कुलगुरू विद्यार्थी संवादचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी कुलगुरू विद्यार्थी संवाद चे आयोजन केल्याची माहिती कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली. परीक्षा, वसतिगृह, प्रवेश प्रक्रिया, संशोधनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न मांडण्याची संधी आहे. प्रत्येक महिन्यात 2 वेळा संवाद होणार आहे. पहिला संवाद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागात विद्यार्थ्यांनी आपली समस्या लेखी स्वरूपात 25 जानेवारी पर्यंत द्यावी असे आवाहन कुलसचिव डॉक्टर साखळे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठांना निवेदन दिले. यावेळी विलास जगताप यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इथे आज आम्ही
संविधानिक मार्गाने निदर्शनं प्रभारी प्रशासकीय अधिकारी हे पद आमच्या कर्मचारी आमच्या संघटनेचे औरंगाबाद शहराचे अध्यक्ष आर आर पवार साहेब हे कार्यालयीन अध्यक्ष या पदावर आहेत. त्याकरिता आम्ही शासनाचे दिनांक 23/11/2022 पत्र आहे की त्या पत्रानुसार माननीय अधिष्ठाता यांना संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठाता यांना एक आमच्या संचालक कार्यालयाकडून आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या स्वाक्षरीने असे पत्र आलेले आहे की जर यदा कदाचित आपल्याकडे पद आहे आणि त्या पदावर आपल्या आपल्या संस्थेमध्ये आपापल्या संस्थेमध्ये ज्या वरिष्ठ कार्यालयीन अधीक्षक असतील आणि त्या कार्यालयीन अधीक्षकांकडेच प्रभारी चार्ज देण्यात यावा, त्या त्या संस्थेचा चार्ज त्या अधिक कार्यालयीन अधीक्षकाकडे देण्यात यावा. असे असताना सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक यांना शासकीय दंत महाविद्यालय येथे प्रभारी प्रशासकीय अधिकाऱ्याचं पद देण्यात आलेलं होतं. त्यासाठी आम्ही आमचे डीन शासकीय दंत महाविद्यालयाचे हे वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा ते पदच बदलत नव्हते, त्यामुळे आम्ही निदर्शनं ठेवले होते. त्या निदर्शनाचा आज माननीय आर आर पवारसाहेब आणि आर ए पवारसाहेब आणि गोडणे यांना माननीय अधिष्ठाता यांच्याकडे गेलो असता दोघांमध्ये सामंजस्यपणाने काय चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर माननीय अधिष्ठाता यांनी शब्द दिला की मी ते बदलून देईन आणि त्याच्यानंतर जर यदाकदाची त्यांनी बदलून नाही दिलं तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. हे सरकार असंविधानिक आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विरोधकांवर हल्ला बोल. आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांना भेटून महाराष्ट्राला काय देता येईल ते देऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरातून प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.